सभापती महोदय, औरंगाबाद येथे क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला 60 वर्षापूर्वी पोलीस वसाहत बांधलेली आहे. आता कोणी राहायला मागत नाही सर तिथं. माननीय सभापती महोदय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेवा निवासस्थानं असतील, ऑफिसेस असतील, या संदर्भात एक कारवाई आपण सुरू केलेली आहे. त्याचा प्राधान्यक्रम देखील आपण ठरवतोय. निश्चितपणे त्या प्राधान्यक्रमामध्ये याला देखील प्राधान्य देण्यात येईल. सभापती महोदय, या संदर्भातला मास्टर प्लॅन मागच्या काळातच आपण तयार केलेला आहे आणि त्याच्याकरता 2000 कोटी रुपये आपण त्यावेळी दिले होते, त्याचं काम सुरू केलं होतं. आताही त्याची प्रायोरिटी आपण ठरवतो. जसं आपण म्हणाले तर मास्टर प्लॅन तयार झाल्यानंतर जिथे सर्वाधिक प्रॉब्लेम्स आहेत, तर या संदर्भात युनिट्स जे लोकल युनिट्स आहेत ते लोकल युनिट्स आणि डीजी आणि एसीएस होम, त्यानंतर आपलं जे हाऊसिंग हे तयार केलेलं आहे आपण कॉर्पोरेशन, असे सगळे मिळून दरवर्षीची त्याची प्रायोरिटी ठरवतात. आता मागच्या काळातली प्रायोरिटी काही ठरू शकली नाही, कोरोना वगैरेच्या काही कारणामुळे थोडा त्याला विलंब झाला. आता तात्काळ ती प्रायोरिटी हातामध्ये आपण घेतलेली आहे. जसं मी सांगितलं की याला आपण त्या प्रायोरिटीमध्ये समाविष्ट करू, तर आपण तशा प्रकारची प्रायोरिटी ठरवून कालबद्ध कार्यक्रमच हातामध्ये घेतला. फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की याला निधी देखील मोठ्या प्रमाणात लागणार आहे. आपण द्यायची मानसिकता आहे त्याच्याकरता. पण आपण आत्ता जो काही 2000 कोटी रुपयाचा निधी दिला तोही अजून खर्च होऊ शकलेला नाही. त्यामुळे मी आता कॉर्पोरेशनलाही सांगितलं, कॉर्पोरेशनचं काम चांगलं आहे, त्यांनी केलेल्या बांधकामाची दर्जा उत्कृष्ट आहे, पण स्पीड स्लो आहे. त्यामुळे आता त्यांना हेही सांगितलंय की थोडी स्पीड वाढवली पाहिजे, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, पण आपण कामाची गती वाढवली पाहिजे. त्यामुळे गती वाढवण्यात येईल. क्रांती चौक जे आहे इथल्या या सगळ्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना निवासस्थानाची गरज आहे. आयुक्तालय जे झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे. तशाच पद्धतीने 780 आपल्याकडे जर निधीची कमतरता असेल तर बीओटीवर देऊ शकता आपण, पण ते लवकरात लवकर करणार का हा माझा प्रश्न मान्य क्रमांक. निश्चित सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा मांडलाय त्याची बीओटीची पण व्यवहारता आपण तपासून बघू, कारण तो अगदी मोक्याची ती जागा आहे. जागा तशी पीडब्ल्यूडीची आहे, पोलिसांना ते बांधून आपण दिलेलं आहे. ते पीडब्ल्यूडी सोबत देखील बोलून एक अशा प्रकारचा व्यवहार हा समजा बीओटीवर देखील करता आला तर जरूर त्याचा विचार करण्यात येईल.